नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आज आपण सातबाऱ्यावरती भोग वाटदार नंबर 1, भोग वाटदार नंबर 2, भोग वाटदार नंबर 3 हे काय असतं, ह्या मोठा भरपूर मोठा घोटाळा आहे. आता नवीन जनरेशनच्या लोकांना हे समजतच नाही की बाबा हे काय आहे, भोग वाटदार 1 म्हणजे काय, भोग वाटदार 2 म्हणजे काय, भोग वाटदार 3 म्हणजे काय. मला भरपूर कमेंट आल्या, मेल आले, आणि त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे. सातबाऱ्यावरती भोग वाटदार याचं काय महत्त्व आहे, भोग वाटदार 1 म्हणजे काय, भोग वाटदार 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आपल्या तर सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ शेतकऱ्याविषयीचे मी घेऊन येत राहतो. तर व्हिडिओला सुरू करूया, पूर्ण व्हिडिओ पहा. कायद्यान्वये जमिनीचे धारणा प्रकार. कायद्यान्वये सर्व जमीन सरकारची असली तरी सुद्धा सरकार काही स्वतः जमीन कसू शकत नाही, मात्र सोयीसाठी व पुढील व्यवहार हस्तांतरण सुलभ व्हावीत म्हणून या कायद्यान्वये जमिनीची वर्गवारी केलेली आहे. त्यानुसार अ मध्ये भोगवाटदार वर्ग 1, ब मध्ये भोगवाटदार वर्ग 2, क मध्ये सरकारी पट्टेदार किंवा भोगवाटदार नंबर 3 असे जमिनीचे 3 धारणा प्रकार केलेले आहेत मित्रांनो. आता याच्यामध्ये अ भोगवाटदार नंबर वर्ग 1 यामध्ये एक नंबर बिनदुमाला जमीन म्हणजेच इनाम नसलेली जमीन, कायमस्वरूपी व हस्तांतरण करताना कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज नसलेली जमीन. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंमलात येण्यापूर्वी जे इसम सदर जमीन कोणत्याही निर्बंधाशिवाय धारण करत होती वा भूस्वामी म्हणून धारण करत होते अशा जमीन. पूर्वीच्या मध्य प्रदेशातील म्हणजेच आताच्या विदर्भ महाराष्ट्रातील जे जे पूर्वी भूमिदारी म्हणून जमीन धारण करत होते त्यांनी राज्य सरकारने याबाबत केलेल्या नियमास अधीन राहून आकारणीच्या 3 पट रक्कम सरकार जमा केल्यानंतर सदर जमीन भोगवाटदार वर्ग 1 यात समाविष्ट करून घेतल्या असतील तर अशा जमिनी. या जमिनी विक्री हस्तांतरण कामे कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नसते मित्रांनो. म्हणजे मूळ मालकीची वडिलोपार्जित आलेली जमीन भोगवाटदार वर्ग 1 मध्ये असते. आता भोगवाटदार वर्ग 2, ज्या व्यक्ती जमीन नवीन अविभाज्य शर्तीने अथवा निर्बंधनास अधीन राहून बिंदुमाला म्हणजेच इनाम नसलेल्या जमिनी कायद्याच्या धारण करत असतील अशा जमिनी, जे इसम विदर्भातील मध्य प्रदेश महसूल अधिनियमाप्रमाणे निर्बंधासहित भूमिस्वामी हक्काप्रमाणे किंवा भूमिधारी हक्काप्रमाणे कायमचे धारण करत असतील तर, जे इसम जमीन महसुलाच्या कायद्यान्वये हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधासह भोगवाट्याच्या हक्काने इतरत्र जमीन धारणा करत असतील अशा जमिनी या प्रवर्गात मोडतात मित्रांनो. थोडक्यात, नवीन अविभाज्य शर्तीने अथवा नियंत्रण सत्ता प्रकारे वा तत्सम सरकारी आदेशाने मिळालेल्या जमिनी या प्रकारात मोडतात. आता भोगवाटदार नंबर 2 1 मध्ये ट्रान्सफर ते पुढे आपण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये. आता क भोगवाटदार नंबर 3 म्हणजे सरकारी पट्टेदार, सालोसाल लागवडीसाठी पट्ट्याप्रमाणे कायम स्वरूपात वा ठराविक खंड देऊन नवीनकरण करण्याच्या विकल्पावर जमीन धारणा करण्याचा हक्क तात्पुरता व कायमचा प्राप्त झाला असेल अशा पट्ट्याप्रमाणे ज्यांना या कायद्याच्या अगोदरपासून बिंदुमाला म्हणजेच गैर इनामी जमिनीतील हक्क प्राप्त झाले असतील, भोगवाटदार वर्ग 2 मधील दायित्व जबाबदाऱ्या व बंधने यास अधीन राहून नियम 29 मधील तरतुदी लागू सरकारी पट्टेदार म्हणून असतात मित्रांनो. आता याच्यापुढे बघू आपण जमीन कोणत्या प्रकारे धारणा केलेली आहे. जमीन कोणत्या प्रकारे धारणा केलेली आहे हे गाव नोंद नंबर 712 वरून स्पष्टपणे कळून येते. जेव्हा भोगवाटदार 2 वर्ग म्हणून हस्तांतरणावरून बंधने असतात तेव्हा जमिनीची नोंद गाव नमुना 1 नोंदवहीत केलेली असते. अशा जमिनीच्या बाबतीत वारसा हक्क सोडून इतर कोणत्याही प्रकाराने अवैध हस्तांतरण झाल्यास गाव नमुना 6 व 712 पेन्सिल नोंद तात्पुरत्या स्वरूपात घेतली जाते. कोणान्वये नोंद मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यास पुढील निर्णय घेणे सोपे जावे, त्यात सदर जमीन भोगवाटदार वर्ग 2 असल्यास स्पष्ट उल्लेख करावायचा असतो. याचाच अर्थ भोगवाटदार वर्ग 2 जमिनीची विक्री धारकास स्वेच्छेने करता येत नाही. आता अनधिकृत जमिनीचा भोगवाटा करणाऱ्या इसमास संक्षिप्त चौकशी करून काढून टाकण्याची पद्धत.
म्हणजे ग्रामीण भागात काही धनदागडे त्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांचा फायदा घेऊन आदिवासी दलित गरीब लोकांच्या जमिनीचा ताबा घेतात, महसूल खात्यास हाताशी धरून नोंदी फिरवतात. अशा इसमास सदर जमिनीतून हुसकावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येतो. जिल्हाधिकारी काही हक्काची संक्षिप्त चौकशी करून काढून टाकू शकतात, मात्र त्यासाठी योग्य त्या पुराव्यासह त्यांच्याकडे सर्व अर्ज सादर करणे आवश्यक असते. अनधिकृत बिगर शेती उपयोग या कायद्याच्या कलम 44 बिना परवानगीने औद्योगिक वापर सोडून इतर कारणासाठी जमिनीचा वापर केल्यास कलम 45 चौकशी होऊन सदर इसम दंड भरण्यास पात्र ठरतो. मात्र त्याला कलम 59 मधील तरतुदीनुसार जमिनीतून काढून टाकता येत नाही. या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे अनधिकृत अनधिकाराने कब्जा केलेला असताना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या हुकमाविरुद्धचे अपील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांच्याकडे करता येते. मात्र त्यासाठी महसूल कायद्यातील पुढील तरतुदीचा भंग झालेला असणे आवश्यक ठरते. जमिनीचा अनधिकृत कब्जा, वापर वा आदिवासाच्या जमिनीचे बळजबरीने वा बेकायदेशीर हस्तांतरण, बिनभोग वाट्याच्या जमिनी कोणत्याही व्यक्तीस दिल्यानंतर त्याची महसूल अधिकाऱ्यांनी ठरवलेली किंमत सरकारी तिजोरीत भरणे गरजेचे असते व त्यांनी नेमून दिलेल्या अटी व शर्ती पालन करणे आवश्यक असते. मात्र अशा व्यक्तीकडून शर्तभंग झाल्यास भूधारकाने जमीन महसूल शासनास भरला नाही किंवा भूधारण पद्धतीप्रमाणे नेमलेल्या अटी व शर्तीचे पालन केलेले नाही, तर शेतजमिनीचा इतर कारणासाठी वापर विना परवानगीने केल्यास अथवा एका कारणासाठी परवानगी दिलेली असताना दुसऱ्या कारणासाठी जमीन वापर केल्यास किंवा बिगर कृषी जमीन करताना लादलेल्या अटी व शर्तीचे भंग केलेले असल्यास. आता पाहूया महसूल अभिलेखाचे निरीक्षण व पाहणी. महसूल दस्तावेज, योजना नकाशे, नोंदवया भूमी लेख, स्थानिक नकाशे हे जनतेला भूमी अभिलेख प्रतीचे निरीक्षण, शोध व पुरवठा नियम 1970 खुले असतात. त्यासाठी योग्य त्या महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज करणे आवश्यक असते. अर्ज नाकारल्यास त्यासाठी सबळ लेखी कारण देणे महसूल अधिकाऱ्यावर बंधनकारक असते व त्याची प्रत मागता येते. त्यासाठी आवश्यक फी भरणे आवश्यक असल्यास तसे भरणे आवश्यक ठरते. भारतीय पुराव्याचा कायदा कलम 74 अभिलेख व नकाशे हे सार्वजनिक लेख आहेत. पूर्व महसूल दप्तराचा शोध व निरीक्षण हे प्रत्येक नागरिकास मागणीनुसार उपलब्ध करून देणे हे महसूल अधिकाऱ्यावर बंधनकारक असतं मित्रांनो. तर मित्रांनो, ही माहिती आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत असताना पूर्ण झूम करू करू तुम्ही पाहू शकता. काय प्रश्न असतील तुमचे तर खाली कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे भोगवाडदार 1, 2, 3 ह्याचा हक्क काय आहेत हे काय आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.